लर्न फ्रॉम होम अंतर्गत आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण भाग 11 समास, समासाचे प्रकार। मित्रांनो, व्हिडिओ मोठा आहे परंतु शेवटपर्यंत पाहाल तरच आपणास समास व समासाचे विविध प्रकार आणि त्याची विविध उदाहरणे किंवा नेमकं कोणत्या समासाचा हा सामासिक शब्द आहे ओळखणे सोपे जाईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। समास म्हणजे नेमकं काय ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया। काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असले एक गुण आहे। आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करत असतो, त्यामुळे आपण बोलताना सुद्धा हा गुण वापरतो। बऱ्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो, त्यालाच आपण समास असे म्हणतो। अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे, पाव, वडा घालून तयार केलेला पाव, फोळफाट, फोळी करण्यासाठी लागणारे फाट। समासाचे मुख्य एकूण 4 प्रकार आहेत, त्यामध्ये 1 अव्ययीभाव, 2 तत्पुरुष, 3 द्वंद्व आणि 4 बहुव्रीही समास। त्यापैकी आता आपण अव्ययीभावाचा अभ्यास करूया। अव्ययीभाव समास म्हणजे तरी काय? तर ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्यात तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात। म्हणजे याच्यामध्ये पहिला शब्द मुख्य असतो व त्यात तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात। उदाहरणार्थ मराठी भाषेतील शब्द पाहूया। गावोगाव, प्रत्येक गावात गल्लोगल्ली, प्रत्येक गल्ली, दारोदारी, प्रत्येक दारी, घरोघरी, प्रत्येक घरी। मराठी भाषेतील पहिल्या शब्दाचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात, म्हणून ही अव्ययीभावाची उदाहरणे आहेत। त्यानंतर संस्कृत भाषेत प्रति, प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन, आपर्यंत, आमरण, आपासून, आजन्म, आजीवन, त्याचप्रमाणे प्रमाण। या उदाहरणामध्ये यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत। संस्कृतमधील उपसर्गांना अव्यय मानले जाते। अरबी व फारसी भाषेतील पण शब्द आहेत, त्यामध्ये दर, गैर, हर, बे यासारखे उपसर्ग लागून शब्द तयार होतात। उदाहरणार्थ दर साल, दरडोई, दर मजल, गैरमध्ये गैरहजर, गैरसमज, गैरशिस्त, हरमध्ये हर रोज, हर हमेशा। वरील उदाहरणं संस्कृत भाषेतील, फारसी व अरब भाषेतील उपसर्ग लागून हे उदाहरणे तयार झालेले मराठी भाषेतील अव्ययीभाव समासाचे उदाहरणे आहेत। त्यानंतर समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात। म्हणजे गाळलेल्या शब्दा ठिकाणी विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्या समाजाला तत्पुरुष समास असे म्हणतात। उदाहरणार्थ राजपुत्र, राजाचा पुत्र, तोंडपाठ, तोंडाने पाठ, गायरान, गायीसाठी रान, वनभोजन, वनातील भोजन। वरील उदाहरणामध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना लाचाने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात, म्हणून त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात। तत्पुरुष समासाचे एकूण 7 उपप्रकार पडतात। पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष। ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदं जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। वरील उदाहरणात वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात। उदाहरणार्थ कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित, द्वितीया, देशागत, प्रयत्नसाध्य, आता उदाहरणार्थ तोंडपाठ, तोंडाने पाठ, ने ही तृतीया, गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश इत्यादी। त्यानंतर दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष। ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष असे म्हणतात। अलुक म्हणजे लोप न पावणारा, म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष असे म्हणतात। उदाहरणार्थ तोंडी लावणे, पाठी घालणे, अग्रेसर, कर्तरी प्रयोग, कर्मणे प्रयोग इत्यादी। त्यानंतर तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार आहे उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष। ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधित किंवा कृदंत म्हणून त्या शब्दात येते, तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष असेही म्हणतात। उदाहरणार्थ ग्रंथकार, ग्रंथ करणारा, शेतकरी, शेती करणारा, लाच खाऊ, लाच खाणारा। वरील उदाहरणामध्ये पहा, पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत, नंतर दुसऱ्या पदात त्याचे रूपांतरण धातू साधितामध्ये झाले आहे, म्हणून त्यांना उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरणे आहेत असे म्हणतात। म्हणजेच काय? या पदामध्ये पहिल्या पदाचे धातूचे रूपांतरण
दुसऱ्या पदामध्ये होत असताना धातू साधितामध्ये होते म्हणून त्यास उपपद तत्पुरुष असे म्हणतात. तत्पुरुष समासाचा चौथा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समाजातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. नत्र म्हणजेच नकार. उदाहरणार्थ अ अन न ना बे नी गैर इत्यादी त्याला उपसर्ग लागलेले असतात. अयोग्य योग्य नसलेला, अज्ञान, अहिंसा, निरोगी, निर्दोष ही नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समासाचा पाचवा प्रकार आहे कर्मधाराय तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समाजातील समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधाराय तत्पुरुष समास म्हणतात. उदाहरणार्थ नीलकमल, नील असे कमल, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, महादेव, महान असा देव. पहा यामध्ये कर्मधाराय तत्पुरुष समास आहे. त्यानंतर समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्नवी अवयांनी जोडलेले असतात. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, विटी दांडू, विटी आणि दांडू, पाप पुण्य, पाप आणि पुण्य. यामध्ये बघा दोन्ही पदे सारख्याच महत्त्वाचे असतात म्हणून त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समाजाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक उभयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई बाप, आई आणि बाप, हरिहर, हरी आणि हर. त्यानंतर द्वंद्व समाजाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा ही विकल्प बोधक उभयान्नवी अवयवांचा वापर करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ खरे खोटे, खरे आणि खोटे, तीन चार, तीन किंवा चार, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पास नापास, पास आणि नापास. यामध्ये वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ भाकर, मीठ भाकर व साधे खाद्यपदार्थ इत्यादी, चहा पाणी, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ याच्यामध्ये सर्व पदार्थांचा समाहार केलेला आहे म्हणून त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ नीलकंठ, त्याचा कंठ निळा आहे असा, शंकर, वक्रतुंड, ज्याचे तोंड वक्र आहे असा, गणपती, दशमुख, ज्याला दहा तोंड आहेत असा, रावण. म्हणजे यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नसून ती इतरच पदे महत्त्वाची असतात त्यास बहुव्री समास असे म्हणतात. बहुव्री समासाचे एकूण चार उपप्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही समास. ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्या त्याला विभक्ती बहुव्री समास असे म्हणतात. उदाहरणार्थ प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्याला तो, द्वितीया विभक्ती. जितेंद्रिय, जित आहे इंद्रिय ज्याची तो, षष्टी विभक्ती. जित शत्रू, जित आहे शत्रू ज्याने तो, तृतीय विभक्ती. गत प्राण, गत आहे प्राण ज्याच्यापासून तो, पंचविभक्ती. ही विभक्ती बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. त्यानंतर बहुव्री समासाचा दुसरा प्रकार आहे नत्र बहुव्रीही समास. ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्री समास असे म्हणतात. आपण सुरुवातीलाच पाहिलं नत्र याचा अर्थ नकार. या पदामध्ये अ न अन नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ अनंत, नाही अंत ज्याला तो, निर्धन, नाही धन ज्याच्याकडे असा तो. त्यानंतर बहुव्री समासाचा तिसरा प्रकार आहे सह बहुव्री समास. ज्या बहुव्री समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सह बहुव्री समास असे म्हणतात. म्हणजे ज्याच्या पदाच्या सुरुवातीला स किंवा सह असते त्यास सहबहुव्री समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सहपरिवार, सबल, सवर्ण याच्यामध्ये सहबहुव्री समासाची उदाहरणे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओखालील जे लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन आहे ते सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे
ते बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून आपणास माझे विविध व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास भेटेल.